आपण शहरं आधुनिक करण्याचा प्रयत्न करतो. आधुनिक शहरांमध्ये जसे चांगले रस्ते हवेत, चांगली घरं हवीत, चांगलं नियोजन हवं, तसंच आधुनिक शहरांमध्ये चांगल्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन देखील आवश्यक आहे. आधुनिक शहरामध्ये सांडपाण्याचं उत्तम व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आधुनिक शहरामध्ये कचऱ्याचं सायंटिफिक पद्धतीनं त्याची विल्हेवाट लागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण ज्यावेळेस शहरांकडे बघतो त्यावेळी एखाद्या शहराच्या संदर्भात ते शहर किती चांगलं आहे याचा विचार करत असताना अलीकडच्या काळामध्ये सस्टेनेबिलिटी हा कॉन्सेप्ट मांडला जातो. हे शहर किती सस्टेनेबल आहे, हे शहर किती प्रदूषण मुक्त आहे. आज आपण बघतो आमचे नदी नाले जे आहेत याच्यातलं जे प्रदूषण आहे, औद्योगिक प्रदूषण हे केवळ 10% आहे. 90% नदी नाल्यांचं प्रदूषण हे शहरांनी केलेलं आहे. शहरांचं सांडपाणी असेल, घाणपाणी असेल, हे जेव्हा ट्रीट न होता, त्याच्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया न होता ते ज्यावेळेस आपल्या जलस्रोतांमध्ये जातं त्यावेळी आपले जलस्रोत हे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असतात. मागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भात आपण इनिशिएटिव्ह घेतला, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील यांना प्रोत्साहित करून कशा प्रकारे सांडपाणी हे प्रक्रिया करूनच सोडलं जाईल अशा प्रकारचे अनेक इनिशिएटिव्ह सुरू झाले.